म्हणजे आता गावरान अंडे 4 मे घेतले. अंडे पाहिजेत तर गावरानच पाहिजे, खायासाठी शरीरासाठी चांगले राहते. तर हे अंडे उकडायला एका पातेल्यात टाकून देऊ आपण. आता पाणी टाकू थोडस. आता थोडस लवकर उकडेल म्हणून मीठ सोडू थोडस. त्याच्यावर एक प्लेट ठेवून देऊ. कळे? आता त्याला सोलून काढू आपण. थोडस तेल टाकून घेऊयात. 4 अंडे याच्यात टाकून देऊ आपण. थोडसा मसाला सोडू आपण. थोडीशी हळद सोडून घेऊ. आता आपण खडा मसाला टाकून देऊ याच्यात. एक थोडस बाजार खांड टाकून देऊ. एक मिरा टाकून देऊ. एक पान टाकून देऊ याच्यात. तेल आता चांगलं तापलं. कांदा बारीक केलेला आहे त्याच्यात सोडून दे. मसाला व्यवस्थित असा परतून देऊ कांदा. लसूण थोडा बारीक केला होता तो याच्यात टाकून दे. कोथंबीर थोडी बारीक करेल ही टाकून देऊ आपण. टमाटर बारीक करून घेतलेलं होतं ते त्यात टाकून देऊ आपण. मसाले टाकून देऊ. धने पावडर, काळा मिरचा मसाला टाकून द्याला आपण. थोडं याच्यात पाणी सोडू आपण. आता दोन मिनटं याला असं शिजू दे. थोडं मसाला लावून तळून घेतलेले अंडे याच्यामध्ये टाकून दे. प्लेट ठेवून देऊ आपण थोडा.
आता तयार झालेलं आहे, आपण खाली काढून घेऊ. बघा इथे गावरान अंड्याची भाजी तयार झाली. अशी तर झटपट भाजी घरी नक्कीच बनवा. गावरान अंड्याची भाजी खायला खूप भारी लागते.